एक फ्रान्सचे खूप मोठे स्टेट्समन आहेत चार्ल्स डिगोल, आणि त्यांचं एक वाक्य आहे, द ग्रेव्हयार्ड इज फुल ऑफ इनडिस्पोजेबल पीपल. हो मित्रांनो, म्हणजेच ग्रेव्हयार्डमध्ये असे काही लोक आहेत असं वाटायचं की ज्यांच्याशिवाय काहीच होऊ शकत नाही. नमस्कार मित्रांनो, माझं नाव गोपाल काळे आणि तुम्ही बघत आहात द सेकंड ओपिनियन. टॉपिककडे वळण्याआधी प्लीज माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, आणि माझा जर कंटेंट तुम्हाला आवडत असेल तर प्लीज हा शेअर सुद्धा करा, आणि कमेंट बॉक्समध्ये सांगा की मी कशा प्रकारचे व्हिडिओ याच्यानंतर बनवू शकतो किंवा बनवायला हवेत. महाराष्ट्राचे भीष्मपितामा, महाराष्ट्र राजकारणातील ग्रेट मराठा लीडर नावाने संबोधले जाणारे शरदचंद्र पवार साहेब, चार वेळेस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, महाराष्ट्रामध्ये सगळ्यात यंग चीफ मिनिस्टर बनण्याचा इतिहास ज्यांनी केला ते शरदचंद्र पवार साहेब, केंद्रामध्ये कृषी मंत्री, केंद्रामध्ये डिफेन्स मिनिस्टर, अशा प्रकारच्या राजकारणाच्या शिखरपर्यंत पोहोचणारे शरदचंद्र पवार साहेब आजच्या काळात, म्हणजे आज त्यांचं शेवटचं आणि अंतिम ध्येय जर कोणतं असेल तर सुप्रियाताई सुळे यांना राजकारणामध्ये सेटल करणं. होय मित्रांनो, तुम्हाला आवडो या ना आवडो, पण शरदचंद्र पवार साहेब यांचं शेवटचं आणि अंतिम उद्देश जर कोणता उरलं असेल तर त्यांच्या डोळ्यासमोर, म्हणजे जोपर्यंत ते हयात आहेत त्यांच्यासमोर सुप्रियाताई सुळे यांना पॉलिटिकली सेटल करणं. तुम्ही आता म्हणू शकता की सुप्रियाताई सुळे ह्या पॉलिटिकल सेटल नाहीत का, त्या चार वेळेसच्या खासदार आहेत, महारत्न, महासंसद रत्न, अजून कोणत्या प्रकारचे रत्न त्यांना अवॉर्ड मिळालेत, पार्लमेंटमध्ये स्पीचेस छान देतात, खूप छान प्रकारच्या सेल्फी काढून टाकतात, खूप छान प्रकारचं स्क्रिप्टिक बोलतात, तर सुप्रियाताई या सुळे पॉलिटिकली स्टेबल नाही का, पॉलिटिकल सेटल नाही का? नाही मित्रांनो. आज सुप्रियाताई सुळे यांची ओळख जे काही आहे, सुप्रियाताई सुळे यांच्या मागे जे काही वलय आज आहे ते त्यांचं वलय नसून तो एक आवार आहे, ते फक्त शरदचंद्र पवार साहेब यांचं वलय आहे, ते फक्त शरदचंद्र पवार साहेब यांच्या ओरा जो असतो त्याचं वलय आहे. सुप्रियाताई सुळे यांनी राजकारणामध्ये अजून असं काहीच नाही केलं ज्यामुळे समाज घटकामध्ये त्यांच्याबद्दल एक आकर्षण निर्माण होईल, की समाज घटकामध्ये ज्यांच्यामध्ये एक लीडरशिप, विजनरी लीडरशिप समाजांना दिसेल, अशा प्रकारचं त्यांच्यामध्ये कोणतंही कर्तृत्व किंवा त्यांच्यामध्ये अजून कोणत्याही प्रकारचं काम त्या करू शकल्या नाही. हो, तुम्ही म्हणू शकता की सुप्रियाताई सुळे याच्या आधी कधीही मिनिस्टर झाल्या नाही त्यामुळे त्यांना महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये काम करण्याची संधी मिळाली नाही. हो मित्रांनो, ही गोष्ट नक्कीच सांगतो. मित्रांनो, प्रत्येक गोष्टीसाठी महाराष्ट्राच्या राजकारणात किंवा देशाच्या राजकारणात मिनिस्टर असणं गरजेचं नाही. मिनिस्ट्री, मुख्यमंत्रीपद, डिफेन्स मिनिस्टर पद, कृषी मंत्रपद हे शरदचंद्र पवार साहेबांजवळ कितीतरी वर्षापासून चालत आलंय, त्याचा उपयोग करून सुद्धा सुप्रियाताई सुळे ह्या महाराष्ट्राच्या राजकारणासाठी किंवा जनतेसाठी भरपूर काही करू शकल्या असत्या, पण बारामतीच्या बाहेर सुप्रियाताई ह्या कधीही निघल्या नाही. पार्लमेंटमध्ये एका कॉन्स्टिट्युएन्सीबद्दल स्पीच देऊन हे वाक्य होत नाही किंवा महाराष्ट्रामध्ये तुम्ही किंवा देशाच्या राजकारणामध्ये तुम्ही लोकनेते होऊ शकत नाही, हे लोकांमध्ये जाऊन सिद्ध करावं लागतं. ज्या प्रकारे अजितदादा पवार यांनी हे सिद्ध केलंय, शरदचंद्र पवार साहेब यांनी हे सिद्ध केलंय, गोपीनाथ मुंडे साहेब यांनी हे सिद्ध केलंय, यशवंतराव चव्हाण असेल, वसंतराव नाईक असेल, यांनी हे सिद्ध केलंय की मास लीडर लोकनेता तेव्हाच असतो जेव्हा त्याच्यामध्ये लोक उभे असतात. तुमचा विजय किती वेळा होतो याच्यावरून डिसाईड होत नाही की तुम्ही लोकनेते आहात की नाही. मित्रांनो, माझा टॉपिक हा खूप इंटरेस्टेड आहे, तुम्ही या मताशी सहमत असू शकता नसू शकता, पण पवार साहेब ही शेवटची संधी. होय मित्रांनो, पवार साहेबांना ही शेवटची संधी आहे. आता जर सुप्रियाताई सुळे ह्या पॉलिटिकली स्टेबल होऊ शकल्या नाही, आता पॉलिटिकली स्टेबल होणं किंवा पॉलिटिकली सेटल सुप्रियाताईंना महाराष्ट्राच्या किंवा देशाच्या राजकारणामध्ये करणं, तर अशा कोणकोणत्या गोष्टी असतात, अशा कोणत्या कोणत्या गोष्टी शरद पवारांना हव्या की जेणेकरून ते महाराष्ट्र किंवा देशाच्या राजकारणामध्ये किंवा पॉलिटिकली एनसीपीची कमांड हे सुप्रियाताई सुळेंच्या हातामध्ये देऊ शकतात आणि ती कमांड त्यांच्यामध्ये हातामध्ये राहील आणि त्यांचं जे वर्चस्व पार्टीवरती इस्टॅब्लिश करायचं आहे त्याच्यासाठी मदत मिळेल. मित्रांनो, महाराष्ट्राच्या राजकारणात जर सुप्रियाताई मिनिस्टर झाल्या, जसे अनेक मिनिस्टर असतात, 40 मिनिस्टर असतात, त्यातल्या एक मिनिस्टर जर झाल्या आणि उद्धव ठाकरे सारख्या घरकोंबड्या, म्हणजे जे घरामध्ये राहून काम करतात, वर्क फ्रॉम होम मिनिस्टर, वर्क फ्रॉम होम चीफ मिनिस्टर यांच्या हाताखाली जर काम करण्याचं काम यांच्या हाताखाली जर काम करण्याचं संधी सुप्रियाताईंना मिळाली, तर मित्रांनो खरंच तुम्हाला वाटतं का की सुप्रियाताई शाईन करू शकतील? उद्धव ठाकरे यांचे सुपुत्र आदित्य ठाकरे ज्यांनी पर्यावरण मंत्री असताना पर्यावरणाच्या नावाखाली सगळे विकास कामं बंद पाडले त्यांच्यासोबत काम करतात, तुम्हाला खरंच वाटतं का की सुप्रियाताई शाईन करू शकतील? नवाब मलिक असेल किंवा अजून असेल जे डागवंत नेते आहेत यांच्यासोबत मिनिस्टर म्हणून काम करताना सुप्रियाताईंना खरंच शाईन करू शकेल का? आणि शरद पवार यांच्या कन्या ह्या महाराष्ट्रामध्ये कॅबिनेट मंत्री म्हणून फक्त जॉईन होऊ शकतात का? याच्याबद्दल विचार करा. ही गोष्ट तशीच आहे ज्या प्रकारे राहुल गांधी हे मनमोहन सिंग किंवा कोणत्या अदर प्राईम मिनिस्टरच्या हाताखाली एक कॅबिनेट मिनिस्टर बनून राहणं हे त्यांना मान्य आहे का?
शरद पवार साहेब यांना जर सुप्रियाताईंना पॉलिटिकली सेटल करायचं असेल किंवा त्यांची कमांड त्यांची मांड जर पक्षावरती थोपवायची असेल, त्यांच्या हातामध्ये एनसीपीची धुरा ही मजबूत करायची असेल, त्यांची कमांड जर पक्षावरती बसवायची असेल, तर सुप्रियाताईला महाराष्ट्राचं मुख्यमंत्री करणं किंवा केंद्रामध्ये एक चांगली मिनिस्ट्री देऊन त्यांचं कार्य तिथे सिद्ध करण्याची संधी त्यांना देणं हाच एक शरद पवारांसमोर पर्याय उरतो. मित्रांनो, आता शरद पवार साहेबांजवळ किती पर्याय आहेत जेणेकरून ते सुप्रियाताई सुळे यांना पॉलिटिकली स्टेबल करू शकतात किंवा पॉलिटिकली सेटल करू शकतात किंवा त्यांची प्रतिमा महाराष्ट्र किंवा देशाच्या राजकारणामध्ये वाढू शकतात? तर मित्रांनो, पहिला ऑप्शन म्हणजे यावेळी जर एनडीए अलायन्सची जर सरकार केंद्रामध्ये आली असती तर सुप्रियाताई सुळे शरद पवारऐवजी सुप्रियाताई सुळे ह्या नक्कीच कृषीमंत्री असत्या किंवा अजून एखादी चांगली मिनिस्ट्री ही सुप्रियाताई सुळेकडे असती, ती फॉरेन मिनिस्ट्री पण असू शकते. मित्रांनो, हो मी परत सांगतोय, सुप्रियाताई सुळे म्हणजेच जर इंडी गठबंधन सरकारमध्ये आलं असतं तर शरद पवार साहेबांनी आपला पूर्ण जोर लावून सुप्रियाताई सुळे यांना विदेश मंत्री किंवा जे फॅप फॉर मिनिस्टर राहतात ज्याला सीसीएस म्हणतात, कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटी कौन्सिल, त्याच्यामधलं एक मंत्रीपद सुप्रियाताई सुळे यांना देऊ केलं असतं किंवा ग्राम विकास मंत्रालय असेल किंवा कृषी मंत्रालय जे शरद पवार साहेबांनी स्वतः 10 वर्ष स्वतःकडे ठेवलं 2004 ते 2014 या काळामध्ये शरदचंद्र पवार साहेब हे देशाचे कृषी मंत्री होते आणि त्या मंत्रालयाचा त्यांचा अभ्यास जो आहे ग्राउंडवर त्यांचे जे वर्क आहे लोकांशी कनेक्ट आणि शेतकऱ्यांचे मुद्दे हे शरदचंद्र पवार साहेबांना सगळे व्यवस्थित माहिती आहे, त्याचा फायदा हा सुप्रियाताईंना झाला असता आणि सुप्रियाताई ह्या कदाचित कृषी मंत्री पण होऊ शकल्या असत्या. पण आता केंद्रामध्ये तिसऱ्यांदा मोदी सरकार वापस आले, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा देशाचे प्राईम मिनिस्टर म्हणून शपथ घेतली आहे, तर केंद्रामध्ये कृषी मंत्री बनणं किंवा केंद्रामध्ये विदेश मंत्री बनणं सुप्रियाताईंना पॉसिबल आहे का? नाही. तर दुसरा ऑप्शन मित्रांनो, ज्यासाठी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये वादळ पेटवण्यात आलं, ज्यासाठी महाराष्ट्रामध्ये लहान लेकरांपर्यंत जातीवाद पोहोचवण्यात आला, ज्यासाठी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये विभंग माजवण्यात आला, ते म्हणजे मराठा आरक्षणाचा मुद्दा समोर करून ज्या प्रकारे शरद पवार साहेब हे पोलरायझेशन महाराष्ट्र राजकारणामध्ये घडवत आहे, तुम्हाला काय वाटतं ह्या राजकारणाचा किंवा हे पोलरायझेशन ज्या व्यक्तीने घडून आणलं त्या व्यक्तीची कन्या ऐवजी दुसरं कोणी मुख्यमंत्री होईल हे शरदचंद्र पवार साहेबांना चालेल का? बिलकुल चालणार नाही. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जी मराठा वोट बँक शरद पवार साहेबांकडे आहे, मोठ्या प्रमाणात मुस्लिम वोट बँक आहे आणि इतर समाज जो वेगवेगळ्या वेळेस शरद पवारशी छोट्या मोठ्या प्रमाणावरती जॉईन होईल, एक जी अनफॉरगेटेबल जी टीम किंवा जे ऑटोमॅटिक शरद पवार साहेब बनवू शकतात ते महाराष्ट्रामध्ये दुसरा कोणताही नेता बनवू शकतो का? तर याचं उत्तर नाही आहे मित्रांनो. तर शरद पवार साहेब ही जी मेहनत करत आहे, जरांगे पाटील साहेब यांना जे सपोर्ट करतात किंवा जरांगे पाटील साहेबांना जे एक वर्षापासून शरद पवार साहेबांनी सपोर्ट दिला आणि कशा प्रकारे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये दुभंग पेरायचा किंवा कशा प्रकारे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जेव्हा जेव्हा इलेक्शन येईल तेव्हा तेव्हा हा मुद्दा उकळत ठेवायचा, याच्या प्रकारचं काम महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणाचे सगळ्यात मोठे शत्रू शरदचंद्र पवार साहेबांनी करून दाखवलं आणि तेच करू शकतात. छगन भुजबळ त्या दिवशी त्यांच्याकडे भेटायला गेले. का गेले? कारण की ज्यांनी आग लावली तोच आग विझवू शकतो असं छगन भुजबळ साहेबांना वाटत असावं. पण शरद पवार साहेबांनी केलं नाही असं तर शरद पवार साहेबांचं म्हणणं आहे. पण जरांगे पाटील यांचा रोष ज्या प्रकारे महायुतीच्या नेत्यांकडे असतो, ज्या प्रकारची शिवीघाळ अविच्छ शिवीघाळाची भाषा ती महायुतीच्या नेत्यांबद्दल वापरतात, तशी भाषा एकदा तरी महाविकास आघाडीच्या नेत्यांबद्दल वापरली का? एकदा तरी त्यांच्या तोंडातून शरदचंद्र पवार साहेब हे 4 वेळेस मुख्यमंत्री होते, केंद्रामध्ये मिनिस्टर होते, तेव्हा महाराष्ट्राला आरक्षण मराठ्यांना आरक्षण का देण्यात नाही आलं हे भाषा जरांगे पाटील साहेबांनी वापरली का? नाही मित्रांनो. यावरून लक्षात येतं, वा वा साहेब पहा काय एनर्जी, आठवला असेल तुम्हाला तो व्हिडिओ. तर जरांगे पाटील साहेब मराठा आरक्षणाचा मुद्दा जो आहे त्याच्यावरून मराठा समाजाची जी एकमूठ बांधली गेली आहे ती पूर्ण एकमूठ शरदचंद्र पवार साहेब यांच्या मागे उभे करतील 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 आणि येणाऱ्या विधानसभेमध्ये शरदचंद्र पवार साहेबांचा स्ट्राईक रेट हा जसा लोकसभेमध्ये सगळ्यात जास्त होता त्याचप्रमाणे येणाऱ्या लोक विधानसभेमध्ये सुद्धा शरदचंद्र पवार साहेबांचा स्ट्राईक रेट हा मोठा राहील. पण शरदचंद्र पवार साहेब मी तुम्हाला परत एकदा सांगतोय की तुम्हाला धोका हा काँग्रेसपासून नाही, कारण की काँग्रेस जवळ कुठल्याही प्रकारचा सेकंड ऑप्शन नाही आणि तुम्ही 2004 मध्ये जो त्याग केला होता की स्वतःच्या जास्त सीट्स येऊन सुद्धा तुम्ही काँग्रेसचा मुख्यमंत्री घडवला त्या त्यागाचं फळ तुम्हाला आता मिळू शकतं. तुमच्या सीट्स कमी जरी आल्या तरी काँग्रेस तुम्हाला सुप्रियाताई सुळे यांच्यासाठी पाठिंबा देऊ शकतं आणि महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा पहिला मुख्यमंत्री हा सुप्रियाताई सुळे यांच्या स्वरूपात बनू शकतो, पहिली महाराष्ट्राची महिला मुख्यमंत्री सुप्रियाताई सुळे ह्या बनू शकतात. पण असं होऊ शकतं का? आणि असं जर झालं नाही तर काय होईल? मी का असं म्हणतोय की शरदचंद्र पवार साहेब ही शेवटची संधी, त्याचं कारण मित्रांनो येणारे 5 वर्ष आपण धरू, अजून शरदचंद्र पवार साहेब 83 वर्षाच्या, देव त्यांना दीर्घायुष्य देव, ते 100 150 अजून किती वर्ष जगायचे जगो. पण माणसाची एक लिमिट राहतं, त्याला म्हणतात की अल्टिमेट स्ट्रेस लिमिट जी राहते किंवा तिथपर्यंत माणूस कोणती गोष्ट सस्टेन करू शकतो. तर आज पवार साहेब 83 वर्षाचे आहेत, येणाऱ्या 5 वर्षामध्ये 88 वर्षाचे होतील,
ज्या प्रकारच्या व्याधीशी शरद पवार साहेब ग्रस्त आहेत, ज्या प्रकारचा आजार त्यांना आहे, त्या आजारामध्ये 88 व्या वर्षी शरद पवार साहेब तेवढे ऍक्टिव्ह असू शकतात का? राजकारणामध्ये तेवढी त्यांची पकड असू शकेल का? तर मित्रांनो, याचं उत्तर नक्कीच नाही आहे. असायला माणूस वयाच्या 90 व्या वर्षी पण ऍक्टिव्ह असू शकतो, पण माणसाच्या शरीराच्या काही लिमिटेशन्स असतात आणि त्या लिमिटेशन्स माणसाला ह्या पाळावंच लागतात. तर आज शरद पवार साहेब जेवढे ऍक्टिव्ह आहेत, तेवढे शरदचंद्र पवार साहेब 2029 मध्ये नक्कीच ऍक्टिव्ह राहू शकत नाही. अजितदादा पवार आज जरी त्याला म्हणतात ना डाऊन बट नॉट आऊट, अजितदादा पवारबद्दल हे आपल्याला मानायलाच हवं की अजितदादा पवार हे डाऊन आहेत. 2024 इलेक्शन नंतर त्यांची पत्नी सुनेत्राताई वहिनी ह्या सुद्धा हरल्या. अजितदादा पवार इज डाऊन बट नॉट आऊट. अजितदादा पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व सर्व येणाऱ्या काळात होतील. एकच कंडिशन, जर सुप्रियाताई महाराष्ट्र मुख्यमंत्री झाल्या किंवा चांगल्या मिनिस्ट्रीवरती गेल्या तर त्यांच्यामध्ये पक्षाची कमांड राहील. पक्ष त्यांच्याकडे आशानुभूत नजरेने पाहू शकेल की हो, हे आमच्या लीडर होऊ शकतात आणि आमच्या हितांचं संरक्षण हे करू शकतात. पण उद्धव ठाकरे साहेब असं होऊ देतील का? उद्धव ठाकरे साहेब ज्या प्रकारे 2019 इलेक्शन नंतर एक नवीन मुद्दा घेऊन आले की मी बाळासाहेबांना रूम मध्ये आश्वासन दिलं होतं, वचन दिलं होतं की एक दिवस शिवसैनिक हा मुख्यमंत्री बनेल, पण तो शिवसैनिक मीच असेल आणि मी घरातून कारभार चालेल आणि महाराष्ट्रातला 17,000 लोकांनी वोट करून, म्हणजे पूर्ण भारतामध्ये 17,000 लोकांनी वोट करून उद्धव ठाकरे साहेबांना देशातला बेस्ट चीफ मिनिस्टर घोषित केलं होतं. आठवतं ना तुम्हाला? म्हणजे एखाद्या वॉर्डमध्ये 17,000 लोक असतात, पूर्ण भारतातल्या 17,000 लोकांनी सर्वे काढला आणि मुख्यमंत्री बेस्ट मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे साहेब यांना घोषित केलं. तेच उद्धव ठाकरे साहेब तुमच्याशी 2024 इलेक्शनमध्ये सुद्धा दगा करू शकतात. शरदचंद्र पवार साहेब, तुम्हाला जर सगळ्यात मोठा धोका जर कोणापासून असेल ते हा उद्धव ठाकरे साहेबांपासून आहे. आणि तुम्ही लक्षात ठेवा, उद्धव ठाकरे साहेब तुमच्यासोबत इलेक्शन लढवतील आणि ज्यावेळेस तुम्ही सुप्रियाताई सुळेंना मुख्यमंत्री बनण्याचा शब्द बाहेर काढाल त्यावेळेस हेच उद्धव ठाकरे साहेब घरातून उठतील आणि बीजेपी सोबत म्हणजेच महायुती सोबत जाऊन सरकार बनवतील. हे लक्षात ठेवा. उद्धव ठाकरेला सांभाळा किंवा उद्धव ठाकरेला आत्ताच वेगळं करा, कारण की वेगळं झाल्यानंतर उद्धव ठाकरे तिकडे जाऊ शकणार नाही, परत तुमच्याकडे येतील आणि तुम्ही निगोशिएशनसाठी बसाल. पण आज जर तुम्ही त्यांना 96 सीट्स देताल आणि तुमच्या मतांच्या भरोशावर, म्हणजे मुस्लिम आणि मराठा वोट बँकच्या भरोशावर उद्धव ठाकरे चांगल्या स्ट्राईक रेटनी 50 किंवा 60 सीट्स जर जिंकून घेऊन आले तर तुम्ही 2019 मध्ये ज्या प्रकारचे हतबल देवेंद्र फडणवीस झाले, ज्या प्रकारचे हतबल अमित शहा आणि मोदींना उद्धव ठाकरे यांनी केलं, त्याच प्रकारचं हतबल हे शरदचंद्र पवार साहेब हे तुम्हाला करतील. तुम्हाला आठवत असेल विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये जयंत पाटील यांचा गेम कोणी केला? जयंत पाटील यांचा गेम बीजेपीने नाही केला, जयंत पाटील यांचा गेम उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी केला. हा माणूस तुम्हाला सोडून परत एकदा महायुतीकडे जाऊ शकतो, हाच एक धोका आहे. तुम्हाला माझं विश्लेषण कसं वाटलं हे प्लीज कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.